विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्र अंधारात जाईल. थकबाकी वाढत गेल्याने महावितरणची अवस्था बिकट. घरगुती औद्योगिक कृषी पंप तसेच पंतदिवे यांचे कोट्यावधी रुपये थकित असल्याने महावितरण अडचणीत आले आहे. ही देणी न भागवल्यास महावितरणला होणारा विद्युत पुरवठा खंडित होऊन येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती धर्मराज पेटकर, अधीक्षक अभियंता महावितरण सांगली यांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती पाहता ग्राहकांनी आपली वीज बिले तातडीने भरावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. नमस्कार, मी धर्मराज पेटकर, अधीक्षक अभियंता महावितरण सांगली. मी सर्व ग्राहकांना विनम्र आवाहन करतो की सध्या थकबाकी वाढत गेल्यामुळे महावितरणची परिस्थिती खूप बिकट आहे. तसंच मागचा कोरोनाचं संकट, त्यानंतर महावितरणचं संकट, महापुराचं संकट, यामुळे महावितरणची थकबाकी वाढत गेलेली आहे. आज सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती ग्राहकाची थकबाकी जवळपास 70 कोटीच्या जवळपास आहे. तसंच व्यापारी ग्राहकाची थकबाकी 18 कोटी आहे आणि औद्योगिक ग्राहकाची थकबाकी 10 कोटी आहे. तसंच ग्रामीण पतदिवे ह्यांची थकबाकी 106 कोटी आहे आणि ग्रामीण पाणी पुरवठा ह्याची थकबाकी 28 कोटी आहे. तसंच शेतीपंपाची थकबाकी जिल्ह्यामध्ये 1300 कोटीच्या जवळपास शेतीपंपाची थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्यामुळे आज महावितरण मोठ्या आर्थिक परिस्थिती फार बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये आहे. आणि मी सर्व विनम्रपणे ग्राहकांना आवाहन करतो की आपण थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावं. तर भविष्यात जर ही परिस्थिती अशीच राहिली तर महावितरण ज्यांच्याकडून वीज विकत घेतं ते त्यांची देणी थकल्यामुळं महावितरणलाही वीज मिळणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी सर्व ग्राहकांना विनम्र परत एकदा आवाहन करतो की सगळ्यांनी आपली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावं आणि महावितरणला जगवावं.